नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या माध्यमातून नेक्स्ट वर्किंग डेला बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट बनू शकते, अपसाईडला डाऊन साईडला सपोर्ट कुठं आहे, रेझिस्टन्स कुठं आहे, ओआय बिल्डअप कुठं झाला आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपण डेली डिस्कशन जे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ बघत असताना एक डिस्क्लेमर जे आहे ते विचारात घेणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, कारण स्टॉक बाजारातील इन्व्हेस्टमेंट जे आहे ते रिस्की राहते इन्व्हेस्टमेंट, आणि विशेषतः डेरिव्हेटिव्हमध्ये इन्व्हेस्टमेंट तर अतिशय जास्त रिस्की राहते. आणि विशेषतः उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि वीकली एक्सपायरीच्या दिवशी तर ही रिस्क जे आहे ते कित्येक टाइम तुमची वाढत असते. त्यामुळे माझ्या जर कुठल्या ट्रेड माझ्या व्हिडिओमध्ये एखाद्या लेवलवरती तुम्ही ट्रेड करणार असाल किंवा अजून कुठल्या गोष्टीवरती ट्रेड करणार असाल तर जरूर तिथं रिस्क मॅनेजमेंट करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये 20 रुपयापेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस घेऊ नका. त्याचबरोबर तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जो फंड आहे त्या फंडपेक्षा पण 20% जास्तीचा फंड पण डिप्लॉय त्या ह्याच्यामध्ये करू नका. हे खूप महत्वाचं. त्याचबरोबर मित्रांनो, आतापर्यंत बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट येत आहेत सर मला तुमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी आपण फक्त एकच अट ठेवली, एकतर झिरोदा किंवा अपस्टॉक जे आहेत ह्या दोन्हीपैकी एका ब्रोकरकडे तुम्हाला फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर आम्हाला सांगायचं आहे कॉल करून किंवा मेसेज करून, सर मी तुमच्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन केलं आहे. तुम्ही जर डिमॅट अकाउंट ओपन केलं असेल आणि तुम्ही जर ऍक्टिव्ह ट्रेडर राहणार असाल, त्या ठिकाणी कंटिन्यू ट्रेड घेणार असाल, तरच तुम्ही त्या टेलिग्राम चॅनेलमध्ये काय होऊ शकता, जॉईन होऊ शकता. आणि बऱ्याच लोकांनी ऑलरेडी अगोदर डिमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे, त्या ठिकाणी ते ट्रेडिंग करतात आणि अर्धवट प्रोसेस आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात आणि सांगतात सर मी तुमच्या लिंक मार्फत प्रोसेस करतोय. पण अशा वेळेला प्रोसेस होणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, चला तर मित्रांनो सुरुवात करूया. मित्रांनो, आजचं मार्केट जे आहे ते कशा पद्धतीचं होतं तुम्ही पण बघितलं आहे. आजचं मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट साईडवेज होतं आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पहिलंच एक वाक्य सांगितलं होतं, आठवतं का? बघा, कालचा जो लो आहे हा बँक निफ्टीचा आजच्यासाठी खूप महत्वाचा असेल म्हणून सांगितलं होतं. म्हणजे काल बँक निफ्टीनं जो लो तयार केला होता हा कितीचा लो तयार केला होता काल बँक निफ्टीनं हे पहिल्यांदा बघा. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की आज जर ट्रेड करायचं असेल तर तो लो आपल्यासाठी काय या ठिकाणी महत्वाचा आहे असं मी मला सांगितलं. आणि मित्रांनो, आजचा लो जो आहे कालचा लो जो बँक निफ्टीचा होता तो 33,730 चा कालचा लो होता. आणि तुम्ही जर बघितलं आजचं मार्केट तर ऑलमोस्ट त्या लो पासून 70-80 पॉईंट इर्द गिर्द जे आहे ते दिवसभर मार्केट फिरलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण हे मार्केट फिरू द्या, ओके, नो प्रॉब्लेम. उद्या एक्सपायरी आहे आणि एक्सपायरी जशी कसा ट्रेड टाकायचा हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं जे ओपनिंग झालं ते 33,717 झालं होतं. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला कालच्या लोच्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर जरूर एक आपल्याला शॉर्टची पोझिशन बनली. पण सकाळी मार्केटच डायरेक्ट ओपन कुठं झालं, कालच्या लोच्या जवळ ओपन झालं. आणि लोच्या जवळ ओपन झाल्यानंतर साहजिकच मार्केटनं थोडंफार रिट्रेस केलं आणि ते रिट्रेस करत असताना मी कॉल पण एक दिला होता, पण तो कॉल माझा 20 पॉईंटमध्ये एसएल हिट झाला. आणि एसएल हिट झाल्या झाल्या त्या कॉलला ऑलमोस्ट 1,625 पॉईंटपेक्षा जास्तीची मुवमेंट आहे ती काय केली होती त्या ठिकाणी, म्हणजे मी ऑलमोस्ट 3 कॉल टाकले होते, सलग तिन्हीच्या तिन्ही कॉल फेल गेले होते. त्यामध्ये ऑलमोस्ट 40-50-60 पॉईंटचा एसएल जो आहे तो हिट झाला होता, म्हणजे 20-20 पॉईंटचा एसएल. आणि त्यानंतर चौथा एक पुट ऑप्शन जो आहे तो काय दिला होता, तो दिला होता. आणि त्या पुट ऑप्शनमध्ये मात्र 60-70 पॉईंटच्या आसपास काय झालं होतं, मुवमेंट मिळाली होती. पण तो मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं. कुठं प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, कालचा जो बँक निफ्टीचा लो आहे तिथं आज सकाळी बँक निफ्टी ज्या वेळेला आला सेकंड टाइमला त्यावेळेला मी सांगितलं की प्रॉफिट बुक करा आणि एक्झिट करा. मला अशी अपेक्षा होती आजचं प्राइस एक्शन कालच्या लो पासून बँक निफ्टी रिव्हर्स जाणं मला अपेक्षित होतं. मी त्या सिच्युएशनला मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं. पण मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं 2-3 मिनिटांमध्ये बँक निफ्टीनं ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट जी आहे ते त्या पुट ऑप्शननं दिली होती. पण ते आपण क्रेडिट त्याचं घेत नाही, कारण का आपण 60-70 पॉईंटमध्ये ऑलमोस्ट 46 पॉईंटमध्ये काय केलं होतं आपण तिथं प्रॉफिट बुक करून मार्केटमधून बाहेर पडलो होतो. ओके, तर असू द्या, त्याचा पार्ट सोडून द्या. मित्रांनो, आता उद्यासाठी काय महत्वाचं आहे, डेली कॅन्डलवर जर आजचं बँक निफ्टीची मुवमेंट बघितली तर 33,717 बँक निफ्टी ओपन झालाय. बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय तो 33,956 हाय तयार केलाय. कुठला हाय तयार केलाय, 33,956. मित्रांनो, 33,956 ही कुठली लेवल आहे, तर मित्रांनो 34,000 जो आहे या 34,000 लेवलवरती परत एकदा बँक निफ्टीमध्ये ओआय ॲडिशन जे आहे कॉल साईडला झालेलं आहे. म्हणजे तिथं कॉल रायटर जे आहे ते तुम्हाला परत एकदा ऍक्टिव्ह होताना दिसून येतोय. आणि आता शॉर्ट टर्ममध्ये उद्या असेल किंवा नेक्स्ट एक्सपायरीसाठी असेल 34,000 ते 34,100 हा बँक निफ्टीसाठी महत्वाचा हर्डल असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्या एरियामध्ये ज्या ज्या वेळेला बँक निफ्टी जाईल त्या त्या वेळेला तुम्हाला बँक निफ्टी शॉर्ट करण्याची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती देणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, हा पॉईंट तुम्ही फक्त लक्षात घ्या त्या ठिकाणी. दुसरा, आज बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय तो 33,609 लो तयार केलाय. म्हणजे बँक निफ्टी आज सकाळी ज्या ठिकाणी ओपन झाला तिथून खाली फक्त बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो 100 पॉईंट खाली आलाय. काय म्हणतोय मी, फक्त आणि फक्त 100 पॉईंट खाली आलाय.
आणि एक 7 ते 8 मिनिटांमध्ये बँक निफ्टी जो काय 150-200 पॉईंट वरती गेला होता तो पार्ट जर सोडून दिला तर दिवसभर बँक निफ्टीनं सॅडवेज काम केलं. आणि मित्रांनो, बँक निफ्टीचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही समजून घ्या, तुम्ही जोपर्यंत ऑप्शन ट्रेडिंगचं बिहेव्हिअर समजून घेणार नाही, ऑप्शन मार्केटला समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही. पहिल्या लक्षात म्हणजे काय मित्रांनो, मार्केटचं बिहेव्हिअर अशा पद्धतीचं आहे ऑप्शन ट्रेडिंग, आणि त्या ऑप्शन ट्रेडिंगची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की ऑप्शन बायरला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रॉफिट झाला नाही पाहिजे असं ऑप्शनचं बिहेव्हिअर असतं किंवा त्याची तशी रचना करण्यात आली असते. मग तुम्ही जर पाठीमागच्या 4 ते 5 वर्षाचा बँक निफ्टीचा जर स्टॅटिस्टिकल डेटा काढून बघितला, त्या जर अनालिसिस केलं मित्रांनो, ऑलमोस्ट 48% टाइम बँक निफ्टी हा साइडवेज असतो, स्मूथली बुलिश आणि स्मूथली बेरिश असतो, म्हणजे 1% प्लस मायनस मध्ये बँक निफ्टीचं क्लोजिंग होतं. आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो बँक निफ्टीचं 1% प्लस आणि 1% मायनस क्लोजिंग होतं, त्यावेळेला कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑप्शन बायरचा पैसा जो आहे तो त्या ठिकाणी बनत नसतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जसं की बघा, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं 33,600 मी जर सीई ऑप्शन किंवा पीई ऑप्शन हे दोन्ही जर ऍड केले तो वॉच लिस्टला, तर तुमच्या काय लक्षात येते बघा, हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही ह्या जोपर्यंत गोष्टी समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का 33,600 कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन जे आहे ह्या दोघांचेही प्रीमियम काय झाले 46% आणि 15% रिस्पेक्टिव्हली डाऊन झालेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, ऑप्शन बायरनं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये पैसा बनवलेला नाही, ऑलमोस्ट ऑप्शन बायर जे आहेत ते आज मार्केटमध्ये लॉस मध्ये. आणि मित्रांनो बघा, एक्सपायरी रिलेटेड मूव्ह जे आहे ते ह्यावर डायरेक्ट सोमवारी आले. काय झालं, सोमवारी जे मार्केट 1200 पॉईंट वरती गेलं होतं ते काय होतं मित्रांनो, त्या दिवशी सोमवारी जे मार्केट 1100 पॉईंट वरती जे क्लोजिंग झालं होतं बँक निफ्टीचं, त्या दिवशी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत FII असं त्याला म्हटलं होतं, यांचं टोटल 2200 कोटी रुपयाचं सेलिंग होतं. किती? 2200 कोटीचं त्या दिवशी सेलिंग केलं होतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्यांनी फक्त आणि फक्त त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर केले होते आणि काही शॉर्ट लॉंग केले, सॉरी, काही फ्रेश लॉंग पोझिशन जे आहे त्या घेतल्या होत्या. आज जे मार्केट झालं हे काय झालंय, आजचा जर तुम्ही लॉंग बिल्डअप असेल, शॉर्ट बिल्डअप असेल, प्रॉफिट बुकिंग असेल, लॉंग अनवाइंडिंग असेल, ह्याचा जर स्टॅटिस्टिकल डेटा जाऊन बँकिंग स्टॉकचा बघितला, तर ऑलमोस्ट फक्त SBI बँक आणि ॲक्सिस बँक ह्या फक्त 2 बँका जर सोडल्या तर बाकीच्या सर्वच्या सर्व बँकांमध्ये शॉर्ट बिल्डअप झालेत आणि तिथं प्रॉफिट बुकिंग झालंय. म्हणजे काल जे मार्केट वर गेलं होतं ते मार्केट वर जात असताना ज्या काही त्यांनी लॉंग पोझिशन घेतल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या लॉंग पोझिशन मधून त्यांनी त्यांची पोझिशन जे आहे ते एक्झिट केलेलं आहे पहिल्यांदा लक्षात. कारण तुम्ही जोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये ऑप्शन बायरचा पैसा जो आहे तो मित्रांनो बनत नाही. मग ही अशी जर परिस्थिती असेल मित्रांनो, तर मग उद्या आपल्याला नेमका कुठे ट्रेड करायचा? मित्रांनो, उद्या ट्रेड करायला एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला काय होणार आहे, बँक निफ्टीमध्ये मिळणार आहे. मे बी तुमचा तिथं ती पोझिशन घेत असताना, मी काय सांगतोय, मी हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, तुमचा मे बी 1 ते 2 वेळा तिथं तुमचा SL देखील हिट होऊ शकतो. तुम्ही छोट्या छोट्या पॉईंटचे 1 ते 2 SL घेतले तरी चालते. कारण का बँक निफ्टीचं 10 मिनिटच्या टाइम फ्रेमवर जर बिहेव्हिअर बघितलं मित्रांनो, बँक निफ्टी क्लिअरली जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी डाऊन ट्रेंडला जो आहे तो येताना दिसून येते. म्हणजे इथं एक बँक निफ्टीनं काय केला, डाऊन ट्रेंड तयार केलाय क्लिअरली. काय केलाय बँक निफ्टीन, एक डाऊन ट्रेंड जो आहे तो क्लिअरली आपल्या समोर तयार केलेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा डाऊन ट्रेंड कुठं आहे सध्याला, तर ह्या डाऊन ट्रेंडच्या वरती जोपर्यंत मार्केट जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यावरती लॉंग पोझिशन घ्यायची नाही. म्हणजे हा जो एरिया आहे साधारणतः, उद्या जर बँक निफ्टी मित्रांनो 33,848 वरती निघाला, काय म्हणतोय मी, बँक निफ्टी जर 33,848 जर वरती निघाला आणि तिथं जर शॉर्ट कव्हरिंगला जर सुरुवात झाली तर डेफिनेटली बँक निफ्टी तुम्हाला परत एकदा 34,075 पर्यंत जाताना दिसेल. कुठं हे लेवल लिहून ठेवा बरं का तुम्ही. उद्या जर बँक निफ्टी आहे या ठिकाणी ओपन झाला, म्हणजे साधारणतः 700 ते 600 दरम्यान बँक निफ्टी जर उद्या ओपन झाला आणि तिथून जर मार्केट वरती ट्रॅव्हल करायला सुरू झालं आणि ट्रॅव्हल करून ती जी ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईन जर ब्रेक करून मार्केट वरती गेलं तर पहिला हर्डल जो आहे तो बँक निफ्टीचा 33,848 असेल. म्हणजे तेच सेम टार्गेट असेल आणि तिथून पुढचं जे टार्गेट असेल 34,075. आणि समजा बँक निफ्टी जर 34,000 वरती 34,075 किंवा 100 पर्यंत जाऊन जर थांबला आणि ती जर लेवल होल्ड केली तर तिथे एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि तिथं तुमच्या ऑप्शनमध्ये डबल टेबल 4 पट पण पैसा जो आहे तो इझिली बनू शकतो. पण मित्रांनो, कालचं आणि आजचं मार्केटचं जर बिहेव्हिअर बघितलं आणि इंडेक्स वरती विशेषतः स्पॉट वरती ज्या पद्धतीचा पॅटर्न तयार झालाय, ज्या पद्धतीचं मार्केटचं बिहेव्हिअर झालंय, काय झालं हो मार्केटचं बिहेव्हिअर, अप्पर शॅडो दोन्ही दिवशी मोठ्या तयार झालेत आणि दोन्ही दिवशी अप्पर साईडला सेलिंग प्रेशर जे आहे ते क्लिअरली मार्केटमध्ये आपल्याला
दिसून येतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग हे जर क्लिअरली अप्पर साईडला सेलिंग प्रेशर जर दिसत असेल आणि इथं 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टीनं ज्या पद्धतीचा पॅटर्न तयार केलाय हा जर सगळा बघितला तुम्ही, तर बघा कालचा जो गॅप आहे हा गॅपचा अजून देखील भरपाई झाली नाही मित्रांनो. हा गॅप ऑलमोस्ट इतका गॅप आहे त्यातला ऑलमोस्ट 40% गॅप जो आहे तो कालचा काय झालाय भरलेला आहे. अजून ऑलमोस्ट 60% गॅप जो आहे तो बँक निफ्टीचा ड्यू आहे, पेंडिंग आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की आज मार्केट मे बी गॅप जो आहे तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करेल किंवा कालच्या लोला मार्केट येऊन टेस्ट करायचा प्रयत्न करेल. त्यानुसार एक्झॅक्ट मार्केटनं काय केलं मित्रांनो, आज मार्केटनं केलं काय हे पहिल्यांदा समजून घ्या. काय म्हणतोय मी, तुम्हाला जर उद्या मार्केटमध्ये ट्रेड टाकायचं असेल बँक निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीचा जर चार्ट समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आज मार्केटनं काय केलं हे कंपल्सरी काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यावं. मित्रांनो, कालचा बँक निफ्टीचा जो लो आहे हा खूप महत्वाचा आहे. बघा कालच्या बँक निफ्टीच्या लोचं जे ओपनिंग प्राइस क्लोजिंग प्राइस होता सॉरी, आणि आजचा बँक निफ्टीनं तयार केलेला लो जो आहे तो किती आहे 33,659 ते 33,816. म्हणजे हा जो एरिया आहे मित्रांनो 150 पॉईंटचा, हा 150 पॉईंटचा एरिया उद्या देखील तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. आणि ह्या एरियामध्ये तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या ट्रेडिंग करू नका. जोपर्यंत बँक निफ्टी जर समजा ह्या रेंजमध्ये ओपन झाला, हा ओपन होऊ द्या, त्याला ट्रॅव्हल करू द्या वन साईडला आणि ही रेंज ब्रेक करू द्या. मित्रांनो, उद्या पुट साईडला एक जबरदस्त ट्रेड बनतोय. ज्या पद्धतीचं सेटअप तयार झालंय बँक निफ्टीचं, हे सेटअप जर बघितलं तर क्लिअरली दिसून येतंय बँक निफ्टीमध्ये जबरदस्त पैसा डबल करायला तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी जी आहे ती उद्या आलेली आहे. पण हा पैसा डबल करायचा असेल तर कमीत कमी रिस्क घेऊन पैसा काय करू शकता तुम्ही, डबल करू शकता. आणि ह्या प्रोसेसमध्ये बँक निफ्टी या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली ट्रॅप करायचा प्रयत्न करेल. 1 ते 2 वेळा त्या ऑप्शनमध्ये एसएल देखील हिट करेल. पण एसएल जरी हिट झाला मित्रांनो, री एंट्री जर तुम्ही केली परत एसएल हिट झाल्यानंतर त्या लेवलला, तर डेफिनेटली तुम्हाला बँक निफ्टी एक मोठा पैसा जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी बनवून देण्याचा प्रयत्न करेल. बघा मित्रांनो, 33,659 ही लेवल आहे बँक निफ्टीच्या आजची क्लोजिंग प्राइस आहे. थोडक्यात त्याच्या खाली जर बँक निफ्टी उद्या ट्रॅव्हल करायला निघाल आणि हा ट्रॅव्हल करून जर बँक निफ्टी समजा उद्या काय म्हणतोय मी 33,000 बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन कुठून बनवायचे तुम्हाला, 33,475 खाली बँक निफ्टी निघाला तर जरूर एक शॉर्ट पोझिशन जे आहे ते बँक निफ्टीमध्ये बनते. किती 33,475 खाली बँक निफ्टी निघाला तर जरूर एक शॉर्ट पोझिशन बँक निफ्टीमध्ये बनणार आणि त्या पुटचा तुमचा डबल पुट होणार. जो तुम्ही 100 रुपयाचा पुट बाय केला तर जरूर तुमचा त्या पुटमध्ये तुम्हाला किती रुपयाचा प्रॉफिट होणार माहित आहे, जरूर डबलचा प्रॉफिट, डबल पेक्षा जास्तीचा प्रॉफिट होणार. समजा उद्या बँक निफ्टी 33,659 खाली आणि 33,475 एरियामध्ये जर ओपन झाला, ह्या एरियामध्ये कुठं पण बँक निफ्टी ओपन हो द्या, ह्या एरियामध्ये जर बँक निफ्टी ओपन झाला आणि हे डाऊन साईडला जर रेंज ब्रेक करून जर बँक निफ्टी खाली निघाला तर पहिलं टार्गेट जे आहे ते काय असणार आहे आपलं 33,066 पहिलं टार्गेट असणार. आणि समजा मार्केटनं ही पण 33,000 रेंज जर उद्या ब्रेक केली, 33,000 ही लेवल, त्याच्या जर खाली ट्रॅव्हल करत निघाला तर मे बी बँक निफ्टी 32,400 पण येऊ. कसं मार्केटचं बिहेव्हिअर असतं, समजा ह्या जर लेवल ब्रेकच केला नाही बँक निफ्टीनं तर आज ज्या पद्धतीनं मार्केटचं बिहेव्हिअर होतं सेम एक्झॅक्ट बिहेव्हिअर उद्या पण मार्केटचे असेल. पूर्ण एकतर साईडवेज मध्ये राहील आणि तिथं ऑप्शन बायरला जोरदार पिटाई जाहिर करण्याचं काम जे आहे ते काय करेल त्या ठिकाणी मार्केट करेल हे बघ. पण जरूर मित्रांनो, ज्या वेळेला उद्या बँक निफ्टी एकदा 33,659 खाली जर ब्रेक झाला आणि ह्या जर लेवल मधून जर खाली आला तर जरूर बँक निफ्टी उद्या मित्रांनो 33,475 आणि 33,475 जर लेवल ब्रेक केली तर 33,066 बँक निफ्टी जरूर एकदा हे रेंज टेस्ट करायचा प्रयत्न करेल. म्हणजे तुम्हाला कॉल साईडला कुठून एंट्री घ्यायची आहे, पुट साईडला कुठून एंट्री घ्यायची आहे हे काय केलं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, उद्या जर तुम्हाला पुट साईडला जो ऑप्शन बघायचा आहे तर बघा हा 33,600 पुट ऑप्शन तुम्ही लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी, उद्या जर बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तुम्हाला तर उद्या एक तुमच्यासाठी जबरदस्त ट्रेड आणि प्रॉफिटेबल ट्रेड जो आहे तो कुठं बनतोय माहिती का, तर या ठिकाणी बनतोय 33,600 पुट ऑप्शन. मित्रांनो, हे लिहून ठेवा तुम्ही 33,600 पुट ऑप्शन उद्या जर 196 वरती जर निघाला तर जरूर एकदा ह्याच्यामध्ये अटेम्प्ट करा बाईंगचा. हा ऑप्शन तुम्हाला किमान काय म्हणतोय मी, किमान 332 टार्गेट देईल. म्हणजे 200 जर बाय केला तर तो ऑप्शन जरूर एकदा 400 जाण्याचा प्रयत्न करेल. काय म्हणतोय मी, जरूर एकदा 432 हा ऑप्शन उद्या जाण्याचा प्रयत्न जरूर करेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुठला ऑप्शन 33,600 पुट तुम्हाला काय करायचा आहे, कितीला बाय करायचा आहे, 196 बाय करायचा आहे. आणि समजा तुम्ही जर 196 हा पुट ऑप्शन बाय केला
तर त्याच्यामध्ये एसएल हायएस्ट उद्या एक्सपायरी आहे, जिथं हायएस्ट एसएल जो आहे तो तुम्ही 20 ते 25 पॉईंटच्या वर कुठल्याही परिस्थितीमध्ये घेऊ नका, माझी तुम्हाला हात तोडून विनंती आहे. कारण आतापर्यंत मार्केटमध्ये जो लोकांनी लॉस केलाय, लाखो रुपयांचा लॉस जो लोकांनी केलाय, हा फक्त आणि फक्त एक्सपायरीच्या दिवशी लॉस केलेला आहे. कारण एक्सपायरीच्या दिवशी एवढे फास्ट प्रीमियम डाऊन होतात किंवा प्रीमियम वाढतात की तुम्हाला तिथं सांभाळण्याची संधीच मिळत नाही, म्हणजे हँडल करायला तुम्हाला संधीच मिळत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीनं मित्रांनो, अपसाईडला जर तुम्हाला कॉल साईडला जर उद्या पैसा बनवायचा असेल तर साधारणतः 33,900 कॉल ऑप्शन जो आहे तो ह्याच्यामध्ये एक जबरदस्त पैसा बनण्याची शक्यता जी आहे ती काय होते, नाकारता येत नाही. कारण का 33,900 वरती जर बँक निफ्टी निघाला आणि 31,000 वरती जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर इथं पण काय होऊ शकतो, एक जबरदस्त पैसा जो आहे तो बनवू शकतो. म्हणजे 162 वरती हा कॉल ऑप्शन बाय करायचा. पण मी ज्या लेवल इंडेक्स वरती सांगितलं त्या इंडेक्स वरच्या लेवल ज्या वेळेला मार्केट ब्रेक करायला जाईल किंवा हा ऑप्शन ज्या वेळेला हे लेवल ब्रेक करून वरती जाण्याचा प्रयत्न करेल, जरूर त्यावेळेला हे करा. आणि हे जे मी एक कॉल आणि पुट जो सांगितलं आणि जिथं एंट्री घ्यायला सांगितलंय, समजा हे पहिल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये जर कॉल ऍक्टिव्ह होत असेल तर ट्रेडिंग करायचं नाही. काय म्हणतोय मी, मार्केट ओपन झाल्या 9:15, 16 किंवा 17-18 मिनिटापर्यंत 2 ते 3 मिनिटांमध्ये जर ह्या रेंज ऍक्टिव्ह होत असतील दोन्हीपैकी एक कुठले, तर तिथं ट्रेड करू नका. कारण का तिथं प्रीमियम प्रचंड वाढलेला असेल आणि तिथं तुम्ही ट्रॅप होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. जेवढं नॉर्मल स्टेजनं मार्केट तिथं जाईल आणि तुमची ती लेवल ऍक्टिव्ह होईल तेवढा तुमचा बेनिफिट जो आहे त्याच्यामध्ये काय होईल, जास्त होईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कंटेंटमध्ये काय अजून ऍडिशन हवाय ते पण सांगा, ते मी ऍडिशन ऍड करायचा जरूर प्रयत्न करेल. तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स प्रतिसाद जो आहे तो आपल्या वेब सिरीजला किंवा व्हिडिओ सिरीजला बँक निफ्टी डेली चार्ट अनालिसिसला मिळालाय. धन्यवाद, परत एकदा आभारी आहे आपल्या सर्वांचं.